विद्यार्थी मित्रांनो सोप्रिय नमस्कार ज्ञान एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो भूमी अभिलेख आणि भाडा एक्झाम याकरिता आपण काय केलं आता की थाउजंड प्रश्नांचा ठोकळा बरोबर हजार प्रश्नांचा ठोकळा आपण घेऊन आलो आहोत मुख्यत्वे सामाधान्यांवर हजार प्रश्नांचा ठोकळा हा असणार आहेत काय करता विद्यार्थ्यांना व्हिडिओ जो आहे तो अत्यंत पेशन्सने बघायचा आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण फास्ट एवढे हजार प्रश्न आहेत ते कवर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि जेवढे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांना ते एकदा दोनदा रेज करून पाठ करून टाकायचे आहेत म्हणजे तुम्हाला पेपरला इझी होऊन जाईल तसेच हा भूमी अभिलेख माडा तसेच इतरही परीक्षा आहेत ज्यामध्ये सामान्यांनी विचारलं जातं त्यांसाठीही उपयुक्त आहेत शंभर टक्के यश तुम्हाला भेटाले हा आम्हाला विश्वास आहे कारण की जे ही क्वेश्चन आपण सिलेक्ट केले ते अत्यंत महत्त्वाचे आणि पाठील मागील क्वेशन दिला आहे विद्यार्थ्यांना व्हिडिओ नक्की बघायचा आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदम पेशस्नी बघायचं आहेत लेंथ थोडी जास्त होण्याचे चान्सेस आहे परंतु नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओचा हेल्पफुल होणार आहे चला तर मग व्हिडिओ सुरुवात करतो विद्यार्थ्यांना व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या भूगोलवरील प्रश्न आहेत महाराष्ट्राच्या भागात खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण आहे महाराष्ट्राच्या भागात खालीलपैकी कोणतं थंड हवेचे ठिकाण आहेत योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक डी तोरणमाळ ही महाराष्ट्राच्या भागात असलेले थंड हवेचे ठिकाण आहेत त्यानंतर क्वेश्चन क्रमांक दोन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताच्या नागरी लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात वास्तव्य करते याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी तेरा पॉईंट पाच टक्के इतकी लोकसंख्येपैकी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताच्या नागरी लोकसंख्येपैपैकी तेरा पॉईंट पाच टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात वास्तव्य करते त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तीन सहस्रकुंड हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या नदीवर आहे सहस्रकुंड हा प्रसिद्ध धबधबा विद्यार्थ्यां पैनगंगा या नदीवर आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक चार शिवनेरी या ऐतिहासिक किल्ल्याचे कोणत्या डोंगरांगामध्ये समावेश होतो शिवनेरी या ऐतिहासिक किल्ल्याचे कोणत्या डोंगरांगामध्ये समावेश होतो योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी हरिश्चंद्र बालाघाट शिवनेरी या ऐतिहासिक किल्ल्याचे हरिश्चंद्र बालाघाट या डोंगरांगेमध्ये समावेश होतो त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पाच चालू घडामोडील प्रश्न आहे दोन हजार अकरा इदान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले दोन हजार अकरा निधान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ऑप्शन क्रमांक डी हरिक ए अनुशेक आणि डॉक्टर रुक्मिणी बॅनर्जी यांना दोन हजार अकराच्या विधान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं विद्युतनु पुरस्कारावरील प्रश्न इम्पॉर्टंट असतात कोणत्याही एक्झाममध्ये त्यानंतर राष्ट्रपती तटरक्षक पदक कोणत्या सशस्त्र दलाला दिले जाते योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी तटरक्षक दल त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सात दोन हजार अकरामध्ये लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय उत्कृष्टतेचा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला योग्य आन्सर आहे डॉक्टर रणदीप गुलेरिया यांना दोन हजार एकवीसमध्ये लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय उत्कृष्टतेचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक आठ ई यूचा सर्वोच्च मानवाधिकार पुरस्कार विचार स्वातंत्र्यासाठी सखारो पुरस्कार कोणी जिंकलेला आहे योग्य आन्सर आहे ॲलॅक्सी नवल्नी यांनी ई यूचा सर्वोच्च मानवाधिकार पुरस्कार विचार स्वातंत्र्यासाठी सखारो पुरस्कार जिंकलेला आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक नऊ वर्धा व वैनगंगा नद्यांचा संगम चंद्रपूर जिल्ह्याच्या कोणत्या दिशेस होतो वर्धा व वैनगंगा नद्यांचा संगम चंद्रपूर जिल्ह्याच्या कोणत्या दिशेस होतो योग्य आन्सर आहे डी दक्षिण दिशेस संगम होतो त्यानंतर क्वेश्चन क्रमांक दहा भूगलवरील प्रश्न आहेत खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे खापरखेडा औषध विद्युत विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य आन्सर आहे डी नागपूर खापरफ खापरखेडा हे औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक अकरा भारतातील एकूण ग्रामीण लोकसंख्येपैकी किती टक्के ग्रामीण लोकसंख्या महाराष्ट्रात राहते योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी सात पॉईंट पाच टक्के भारतातील एकूण ग्रामीण लोकसंख्येपैकी सात पॉईंट पाच टक्के ग्रामीण लोकसंख्या महाराष्ट्रात राहते त्यानंतर क्वेश्चन क्रमांक बारा कोणत्या बेटावर सिंधुदुर्ग हा प्रसिद्ध किल्ला आहे योग्य आन्सर आहे विद्यार्थ्यांना कुर्टे बेटावर सिंधुदुर्ग हा प्रसिद्ध किल्ला आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तेरा आधुनिक भारताचा इतिहास यावरील प्रश्न आहे एकोणीसशे पाच साली लंडन येथे भारतीय रूल सोसायटीची स्थापना कोणी केली एकोणीसशे पाच साली लंडन येथे भारतीय रूल सोसायटीची स्थापना कोणी केली योग्य आन्सर हे ऑप्शन क्रमांक डी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी एकोणीसशे पाच साली लंडन येथे भारतीय रूल सोसायटीची स्थापना केलेली आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक चौदा इंडस्ट्रीयल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाची स्थापना कोणी केलेली आहे इंडस्ट्रीयल असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीयल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाची स्थापना कोणी केलेली आहे लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक डी न्यायमूर्ती रानडे यांनी इंडस्ट्रीयल सोसो इंडस्ट्रीयल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाची स्थापना केलेली आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पंधरा मंडईचे कुलगुरू म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो मंडईचे कुलगुरू म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक डी लोकमान्य टिळक यांचा उल्लेख मंडईचे कुलगुरू म्हणून केला जातो त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सोळा हास्य संजीवनी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले हास्य संजीवनी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले विरेश लिंगम पंतलू विरेश लिंगम पंतलू यांनी हास्य संजीवनी हे वृत्तपत्र सुरू केलेलं आहे त्यानंतर पुढील प्रश्न क्वेश्चन क्रमांक सतरा भूगोलावरील प्रश्न आहे इंद्रावती नदी गडचिरोली जिल्ह्याच्या कोणत्या दिशेस सीमेवरून वाहते इंद्रावती नदी गडचिरोली जिल्ह्याच्या कोणत्या दिशेस सीमेवरून वाहते योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक डी अग्नीय इंद्रवती नदी गडचिरोली जिल्ह्याच्या आग्नेय दिशेत सीमेवरून वाहते त्यानंतर क्वेश्चन क्रमांक अठरा हिवाळ्यामध्ये संभार रेषाचा कल कोणत्या दिशेच असतो हिवाळ्यामध्ये संभारेषांचा कल कोणत्या दिशेच असतो योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी वायव्य अग्नेय हिवाळ्यामध्ये संभार रेषांचा कल वायव्य अग्निय दिशेच असतो त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकोणावीस भीमा व कृष्णा नद्यांचा संगम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो भीमा व कृष्णनद्यांचा संगम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये होतो जेवढेही ऑप्शन दिले आहेत ते चुकीचे आहेत आन्सर मुलीलपैकी एकही नाही हे येतं योग्य आन्सर आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक वीस पूर्व विदर्भातून वाहणाऱ्या वर्धा व वैनगंगा या नद्यांचा प्रवाह कोणत्या दिशेचा आहे पूर्व विदर्भातून वाहणाऱ्या वर्धा व वैनगंगा या नद्यांचा प्रवाह कोणत्या दिशेचा आहे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी उत्तर दक्षिण पूर्व विदर्भातून वाहणाऱ्या वर्धा व वैनगंगा या नद्यांचा प्रवाह उत्तर दक्षिण दिशेचा आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकवीस कोयना धरणातील जलाशय कोणत्या नावाने ओळखले जाते कोयना धरणातील जलाशय कोणत्या नावाने ओळखले जाते नाथसागर शरदसागर वसंतसागर की शिवसागर क्रमांक डी शिवसागर हे योग्य आन्सर आहे कोयना धरणातील जलाशय शिवसागर या नावाने ओळखले जाते त्यानंतर क्वेश्चन क्रमांक बावीस खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात याचं योग्य आन्सर आहे क्रमांक डी पंचगंगा नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायनी असेही म्हणतात त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तेवीस आधुनिक भारताचा इतिहास यावरील प्रश्न आहे रणंगन ही प्रसिद्ध कादंबरी कोणी लिहिली रनंगन ही प्रसिद्ध कादंबरी कोणी लिहिली औषंग रामकडी विश्राम बेडेकर यांनी प्रसिद्ध कादंबरी ही लिहिलेली आहे रनंगन त्यानंतर क्वेश्चन क्रमांक चोवीस दिल्लीच्या मशिदीमध्ये प्रार्थना चालवण्याचा मान मिळवणारे पहिले हिंदू व्यक्ती कोण होते योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी स्वामी श्रद्धानंद हे दिल्लीच्या मशिदीमध्ये प्रार्थना चालवण्याचा मान मिळवणारे पहिले हिंदू व्यक्ती होते त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पंचवीस पुणे नाशिक ही शहरे कोणत्या राष्ट्रीय महामार्गाने जोडली गेलेली आहेत पुणे नाशिक ही शहरे कोणत्या राष्ट्रीय महामार्गाने जोडली गेले आहेत योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी एन एच फिफ्टी त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सव्वीस दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील साक्षरतेचे प्रमाण किती टक्के आहे योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक डी पंच्याहत्तर पॉईंट अठ्ठ्याहत्तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील स्त्री साक्षरतेचे प्रमाण पंच्याहत्तर पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सत्तावीस हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो पाऊस आर्द्रता वारा की महत्वाचा घटक समाविष्ट नाही लक्षात घ्या हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो यामध्ये जो इम्पॉर्टंट घटक आहे तो समाविष्ट केलेला नाही आहेत पर्यायमध्ये ट्रिकी क्वेश्चन होता हा त्यानंतर क्वेश्चन क्रमांक अठ्ठावीस खालीलपैकी कोणती प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेटसावते आपण जर ऑप्शन बघितले तर योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक स्थलकालीय विविधता ही समस्या महाराष्ट्राला भेटसावत असते त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकोणतीस बघतोय विराज शिंदेवर लहानपणी कोणत्या सुधारणवाद्यांचे सुधारणावादींचे संस्कार झाले विराज शिंदेवर लहानपणी कोणत्या सुधारणवादींचे संस्कार झाले आगरकर हरिभाऊ पटेल तिळक लक्षात घ्या आगरकर व हरिभाऊ आपटे यांचा विराज शिंदेवर लहानपणी संस्कार झालेले होते किंवा आपण म्हणू शकतो की परिणाम झालेला होता त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तीस संगीता रत्नाकर रचिता संगीता रत्नाकर रचिता शारंगदेव हा कोणाच्या दरबारातील होता योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक कर डी सिंघन द्वितीय यांच्या दरबारात संगीता रत्नाकर रचिता शारंगदेव हे होते त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकतीस बघतोय ऑल इंडिया डिस्ट्रि क्लास मिशनची स्थापना कोणत्या उद्देशाने करण्यात आली होती इम्पॉर्टंट क्वेश्चन विद्यार्थ्यांना ऑल इंडिया डिफरन्स क्लास मिशनची स्थापना कोणत्या उद्देशाने करण्यात आली होती क्रमांक डी अस्पृश्य व दलितोत्तार या उद्देशाने ऑल इंडिया डिफरन्स क्लास मिशनची स्थापना करण्यात आली होती त्यानंतर क्वेश्चन क्रमांक बत्तीस रायगड जिल्हा चळवळीचे नेतृत्व कोणाकडे होते रायगड जिल्हा चळवळीचे नेतृत्व कोणाकडे होते औषंग रामकडी नाना पुरोहित व मोहनधारिया यांकडे या चळवळीचे नेतृत्व होते त्यानंतर क्वेश्चन क्रमांक को, तेहतीस कोकणातील सर्व नद्या कोणत्या वाहिनी आहेत कोकणातील सर्व नद्या कोणत्या वाहिनी आहेत ऑप्शन क्रमांक डी पश्चिम वाहिनी ही याचं योग्य आन्सर आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक चौतीस एन एस सेवन हा महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून गेलेला आहे एन एस सेवन हा महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून गेलेला आहे लक्षात घ्या योग्य आन्सर आहे वरील सर्व म्हणजे एन एस सेवन हा महामार्ग नागपूर तसेच वर्धा त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातून गेलेला आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पस्तीस दोन हजार एकवीसमध्ये किती शास्त्रज्ञांना शांती स्वरूप भटनागर पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे दोन हजार एकवीसमध्ये किती शास्त्रज्ञांना शांती स्वरूप भटनागर पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे ऑप्शन क्रमांक डी अकरा हेच योग्य आन्सर आहे चालू घडामोडीवरील हे प्रश्न आहेत त्यानंतर क्वेश्चन क्रमांक छत्तीस दोन हजार एकवीसचे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले आहे दोन हजार एकवीसचे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले आहेत लक्षात घ्या पर्याय क्रमांक ए आणि बी योग्य आन्सर आहे डेव्हिड जुलियस आणि आरडेम पॅटा पोटियन यांना दोन हजार एकवीसचे वैदिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे विद्यार्थ्यांना चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम काय करायचं सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा क्वेश्चन क्रमांक चौतीस एफ एच महिला प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकलेला आहे याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी गुरजित कौर त्यानंतर दोन हजार एकवीसचा साहित्याचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे दोन हजार एकवीस साहित्याचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे ऑप्शन क्रमांका अब्दुल राजगुरनाह हे याचं योग्य आन्सर आहे त्यानंतर पुढे जाऊयात क्वेश्चन क्रमांक एकोणचाळीस प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार एकवीस कोणाला मिळाला आहे प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार एकवीस कोणाला मिळालेला आहे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर सायरस पुनावाला यांना प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार एकवीस मिळालेला आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक चाळीस दोन हजार एकवीसच्या शांतता नोबल पार पारितोषिक विजेते कोण आहेत दोन हजार एकवीसच्या शांतता नोबल पारितोषिक विजेते कोण आहेत मारिया रेसा आणि दिमित्री मोराटो हे विजेते आहेत त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकेचाळीस एन एच सेवन हा महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो एन एच सेवन हा महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो तर योग्य आन्सर आहे वाराणसी आणि कुन्या कन्याकुमारी त्यानंतर क्वेश्चन क्रमांक बेचाळीस दोन हजार एकवीसच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील पुरुष साक्षरतेचे प्रमाण किती टक्के आहे योग्य आन्सर आहे एकोणनव्वद पॉईंट ब्याऐंशी टक्के त्यानंतर क्वेश्चन क्रमांक त्रेचाळीस वाघटक घराण्याची स्थापना कोणी केली इतिहासावरील प्रश्न आहे वाघटक घराण्याची स्थापना कोणी केली योग्य आन्सर आहे विध्य शक्ती यांनी वाघटक घराण्याची स्थापना केली आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक चौवेचाळीस एकोणीसशे एकोणचाळीस साली अखिल भारतीय मराठा परिषदेचे सव्वीसवे अधिशे अधिवेशन कोणाच्या प्रयत्नामुळे भरले योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक कर डी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या प्रयत्नामुळे एकोणीसशे एकोणचाळीस साली अखिल भारतीय मराठा परिषदेचे सव्वीसवे भी अधिवेशन भरलेले होते त्यानंतर क्वेश्चन क्रमांक कर पंचेचाळीस पुण्यामध्ये अठराशे चौऱ्याहत्तर साली पुणे नेटिव्ह इज इन्स्टिट्यूटची स्थापना कोणी केली योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक कर डी वासुदेव बळवंत फडके यांनी पुण्यामध्ये अठराशे चौऱ्याहत्तर साली पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूशनची स्थापना केली आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक शेहेचाळीस ग्रामोद्धार मंडळाची स्थापना कोणी केली ग्रामोद्धार मंडळाची स्थापना कोणी केली लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी ग्रामोद्धार मंडळाची स्थापना केली आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सत्तेचाळीस अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीवर सॉरी केव्हा केली अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीवर सॉरी केव्हा केली योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी बाराशे शहाण्णवमध्ये अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीवर सॉरी केलेली आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक अठ्ठेचाळीस मेरी कर्पेंटर हे नाव कशाशी संबंधित आहे मेरी कर्पेंटर हे नाव दलित मुक्ती यांच्याशी संबंधित आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकोणपन्नास कोणत्या भारतीय अमेरिकन व्यक्तीला व्हाईट हाऊसच्या प्रमुखपदी बढती देण्यात आली आहे घ्या गौतम राघवन यांना भारतीय अमेरिकन व्यक्तीला व्हाईट हाऊसच्या प्रमुखपदी बढती देण्यात आलेली आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पन्नास कोणत्या राज्याने मोठ्या राज्यांच्या श्रेणीमध्ये पायाभूत साक्षरता निर्देशांक दोन हजार एकवीसमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे योग्य आन्सर आहे पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल राज्याने मोठ्या राज्यांच्या श्रेणीमध्ये पायाभूत साक्षरता निर्देशांक दोन हजार एकवीसमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकावन्न कोणत्या कंपनीने अभ्यासलक्ष प्लॅटफॉर्मसाठी पुरवठा ऑर्डर मिळवलेली आहे कोणत्या कंपनीने अभ्यास लक्ष प्लॅटफॉर्मसाठी पुरवठा ऑर्डर मिळवलेली आहे योग्य आन्सर आहे एच एल एच एलचा फुल फॉर्म होतो विद्यार्थ्यांना हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड त्यानंतर क्वेश्चन क्रमांक बावन्न पेटीएमने आर्थिक शिक्षण अर्थज्ञानी आणि स्वयंचलित करण्यासाठी खालील कोणते इनटेक प्लॅटफॉर्म लॉन्च केले आहे योग्य आन्सर आहे पेटीएम वेल्थ अॅकॅडमी पेटीएमने आर्थिक शिक्षण अंतर्ज्ञानी आणि स्वयंचलित करण्यासाठी पेटीएम वेल्थ अॅकॅडमी एनटेक प्लॅटफॉर्म लाँच केलं आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक त्रेपन्न तोरणमाळ डोंगरांगे डोंगरागेत कोणते थंड हवेचे ठिकाण आहे तोरणमा डोंगरागेत कोणते थंड हवेचे ठिकाण आहे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी तोरणमाळ त्यानंतर क्वेश्चन क्रमांक चौपन्न भारतात ते सहा या वयोगटात मुलांमधील स्त्री पुरुष प्रमाण हजार पुरुषांमागे किती स्त्रिया आहेत योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी नऊशे चौदा भारतात झोरोते सहा या वयोगटात मुलांमधील स्त्रीपुरुष प्रमाण हजार पुरुषांमागे नऊशे चौदा स्त्रिया आहेत त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पंचावन्न शापित गंधर्व म्हणून कोणाला ओळखतात शापित गंधर्व म्हणून कोणाला ओळखतात लक्षात घ्या नारायण श्रीपाद श्री नारायण श्रीपाद राजहंस यांना शापित गंधर्व म्हणून ओळखले जाते त्यानंतर क्वेश्चन क्रमांक छप्पन्न बालगंधर्वांचे पूर्ण नाव काय बालगंधर्वांचे पूर्ण नाव आहे ऑप्शन क्रमांक डी नारायण श्रीपद राजहंस पुढे जाऊयात क्वेश्चन क्रमांक सत्तावन्न बघतोय दोन हजार एकवीस इदान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे विद्यार्थ्यां ऑलरेडी प्रश्न बघितला आहे आपण एरिक ए हनुशेक आणि डॉक्टर रुक्मिणी बॅनर्जी त्यानंतर दोन हजार एकवीसचे रसायनशास्त्रातले नोबेल पारितोषिक जिंकलेलं आहे ऑप्शन क्रमांक डी बेजॅमिन लिस्ट आणि डॅव्हिड मॅकलेनम त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकोणसाठ युनेस्को किंग सेजोंग साक्षरता पुरस्कार दोन हजार एकवीस कोणत्या संस्थेने जिंकलेला आहे लक्षात घ्या निओस या संस्थेने युनेस्को किंग सेजोंग साक्षरता पुरस्कार दोन हजार एकवीस जिंकलेला आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक साठ गुंतवणूक समारंभात किती शौर्य गुण गुणवंत सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले लक्षात घ्या योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी एकवीस गुणवंत समारंभात एकवीस शौर्य गुणवंत सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकसष्ट दोन हजार एकवीस ऑलरेडी क्वेश्चन ऑलरेडी बघितला आहेत विद्यार्थ पुढे हा पण बघितलाय क्वेश्चन क्रमांक पासष्ट बघतोय महाराष्ट्रातील पठारावरील नद्यांची वैशिष्ट्ये कोणती आहेत महाराष्ट्रातील पठारावरील नद्यांची वैशिष्ट्ये कोणते आहेत लक्षात घ्या वरील सर्व म्हणजे काय नद्या रुंद दऱ्यांतून वाहते प्रवाह संत आहे लांबी जास्त आहे ह्या सर्व महाराष्ट्रातील पठारावरील नद्यांचे वैशिष्ट्य आहेत त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सासष्ट बघतोय महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे ब्रीद वाक्य काय आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन विधातून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे पृद्धवाक्य काय आहे प्रवाशांच्या सेवेसाठी त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सदुसष्ट महाराष्ट्रातील पठारावरील नद्यांची वैशिष्ट्ये कोणती बघितले ऑलरेडी आपण हा प्रश्न त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकोणसत्तर कोणत्या राज्याच्या काळात कोरीव लेखांमध्ये संस्कृतबरोबर मराठीचाही वापर केल्याचे दिसते कोणत्या राजाच्या काळात लक्षात घ्या हरिपालदेव या राजाच्या काळात कोरीव लेखांमध्ये संस्कृत बरोबर मराठीचाही वापर केल्याचे दिसून येते त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सत्तर आठ मार, मार्च आठ मार्च एकोणीसशे साठ रोजी पुण्यात पहिला पुनर्वाह कोणी घडवून आणला योग्य आन्सर आहे डी महात्मा फुले यांनी आठ मार्च एकोणीसशे साठ रोजी पुण्यात पहिला पुनर्विवाह घडवून आणलेला आहे विद्यार्थ्यांनो चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायचं आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकाहत्तर इतिहासावरील प्रश्न आहे हा पानिपत युद्धामुळे मराठ्यांची गेलेली प्रतिष्ठा कोणी परत मिळवली पानिपत युद्धामुळे मराठ्यांची गेलेली प्रतिष्ठा कोणी परत मिळवली तर योग्य आन्सर आहे क्रमांक डी माधवराव पेशवे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक बहात्तर महात्मा फुले यांनी नाविकांचा संप कुठेही घडवून आणला महात्मा फुले यांनी नाविकांचा संप कुठेही घडवून आणला विद्यार्थ्यांना ऑप्शन चुकीचे आहेत पुढे जाव्यात क्वेश्चन क्रमांक त्र्याहत्तर महात्मा यांनी हिंदुस्थानचा वॉशिंग्टन ही पदवी कोणाला दिली आहे महात्मा फुलेंनी वॉशिंग्टन ही पदवी कोणाला दिली आहे हिंदुस्तानचा वॉशिंग्टन योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डे गायकवाड यांना त्यानंतर क्वेश्चन क्रमांक चौऱ्याहत्तर वासुदेव बळवंत फडकेंचा देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष असा गौरव कोणी केला योग्य आन्सर विदर्धन अमृतवाजा या वृत्तपत्राने वासुदेव बळवंत फडकेंचा देशाप्रमाणे उथमलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष देशप्रेमाने त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पंच्याहत्तर भारतातील पहिला चित्रपट राजा हरिचंद्र कोणी तयार केला आहे भारतातील पहिला चित्रपट राजा हरिचंद्र कोणी तयार केला योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी दादासाहेब फाळगे यांनी भारतातील पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र तयार केला होता त्यानंतर ते क्वेश्चन क्रमांक शहात्तर फासे पारथ्यानं माणसासारखे जगू द्या हे उद्गार कोणी काढले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक शाहू महाराज यांनी फारसे ते फासे पारथ्यानं माणसासारखे जगू द्या हे उद्गार काढलेले आहेत त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सत्याहत्तर दोन हजार अकरा दोन हजार अकरा या दशकात महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्येत किती टक्क्यांनी वाढ झाली योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दशकात महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्येत दहा पॉईंट तीन टक्क्यांनी वाढ झालेली दिसून येते त्यानंतर ते क्वेश्चन क्रमांक अठ्ठ्याहत्तर कुर्टे हे बट कोणत्या जिल्ह्यातील आहे सोपा प्रश्न विद्यार्थ्यांनो सिंधुदुर्ग किल्ला हा कुर्टे बेटावर आहे आणि कुर्टे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे त्यानंतर ते क्वेश्चन क्रमांक एकोणऐंशी डेव्हिस कार्डला कोणते नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक डी अर्थशास्त्र अर्थशास्त्रासाठी डेविस कार्डला नोबेल पारितोषिक मिळालेला आहे त्यानंतर ते क्वेश्चन क्रमांक ऐंशी दोन हजार एकवीसमध्ये चौथ्या सत्यजित रे पुरस्काराचे विजेते कोण आहेत योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी जया प्रकाश रेड्डी हे दोन हजार एकवीसमध्ये चौथ्या सत्यजित रे पुरस्काराचे विजेते आहेत त्यानंतर ते क्वेश्चन क्रमांक एक्क्याऐंशी ऍस्ट्रॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाकडून दोन हजार एकवीससाठी साठी आर्यभट्ट पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं तर योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर जी सतीश रेड्डी यांना अस्त्रॉनॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाकडून दोन हजार एकवीससाठी आर्यभट्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक ब्याऐंशी दोन हजार एकवीसच्या अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते कोण आहेत लक्षात घ्या पॉल मायकेल रोमर आणि रिचर्ड थॅली हे विजेते आहेत त्यानंतर क्वेश्चन क्रमांक त्र्याऐंशी युरोपियन युनियनचा सर्वोच्च मानवाधिकार पुरस्कार दोन हजार एकवीससाठी विचार स्वातंत्र्यासाठी सखाव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला योग्य आन्सर आहे ई नवलने फॉर्म का काय विद्यार्थ्यांना युरोपियन युनियन त्यानंतर क्वेश्चन क्रमांक चौऱ्याऐंशी कुंक्फू नसने मार्शल आर्ट्स एज्युकेशन प्राइज दोन हजार एकवीस जिंकला आहे हा पुरस्कार कोणत्या संस्थेला मिळालेला आहे कुंक्फू नसने मार्शल आर्ट्स हा पुरस्कार युनेस्को या संस्थेला मिळालेला आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पंच्याऐंशी बघतोय महात्मा फुलेवर कोणत्या संस्कृत ग्रंथाचा प्रभाव होता महात्मा कोणत्या संस्कृत ग्रंथाचा प्रभाव होता योग्य आन्सर आहे औषध क्रमांक या संस्कृत ग्रंथाचा महात्मा प्रभाव होता त्यानंतर क्वेश्चन क्रमांक शहाऐंशी महात्मा फुलेने शाळा सुरू करण्याची प्रेरणा कोणाकडून घेतली योग्य आन्सर आहे मिस फरार महात्मा शाळा सुरू करण्याची प्रेरणा मिस फरार यांकडून घेतलेली आहेत त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सत्याऐंशी अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालय कोणी सुरू केले अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालय डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी सुरू केलं आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक अठ्ठ्याऐंशी बारभाईचे कारस्थान कोणाविरुद्ध होते बारभाईचे कारस्थान कोणाविरुद्ध होते योग्य आन्सर आहे क्रमांक डी राघोबा दादा विरुद्ध बारभाईचे कारस्थान होते त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकोणनव्वद बघतोय एडीबीने दोन हजार एकवीस बावीससाठी भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज किती टक्के ठेवलेला आहे योग्य आन्सर आहे औशंकराम कडी नऊ पॉईंट सात टक्के एडीबीने दोन हजार एकवीस बावीस या साठी भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज नऊ पॉईंट सात टक्के ठेवलेला आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक नंबर कोणत्या राष्ट्राने अकरा दिवस हसणे पिणे खरेदीवर बंदी घातलेली होती योग्य योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी उत्तर कोरिया या देशाने त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एक्क्याण्णव युनेस्कोच्या मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत किती भारतीय घटक समाविष्ट आहेत योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी चौदा घटक युनेस्कोच्या मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या यादीत समाविष्ट आहेत त्यानंतर क्वेश्चन क्रमांक ब्याण्णव एन एफ डी सी चित्रपट विभाग आणि सी एफ एस आयच्या पदाभार कोणी स्वीकारला तर ऑप्शन क्रमांक डी रविंदर भाकर हे याचं योग्य आन्सर आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक क्वेश्चन क्रमांक त्र्याण्णव बघतोय ग्राहकांना डिजिटल बँकिंग सोल्युशन प्रदान करण्यासाठी कोणत्या बँकेने सीटशी करार केला आहे विद्यार्थ्यां ऑप्शन चुकीचे आहेत जा पुढे जाव्यात क्वेश्चन क्रमांक चौऱ्याण्णव घाऊ किंमत आधारित डब्ल्यू पी आय महागाई नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये किती टक्के झाले आहेत योग्य आन्सर आहे चौदा पॉईंट तेवीस टक्के झालेली दिसून येते त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पंच्याण्णव मोखाडा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे मोखाडा हे थंड हवेचे डिलॅ ठिकाण ऑप्शन क्रमांक डी ठाणे जिल्ह्यात आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक कर शहाण्णव कसाराघाट कोणत्या जिल्ह्यात आहे कसाराघाट हे नाशिक जिल्ह्यात आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सत्त्याण्णव राष्ट्रीय फ्लोरेस नाईट पुरस्कार दोन हजार वीस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते कोणाला प्रदान करण्यात येणार आहेत लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक डी एस पी सरस्वती हेच योग्य आन्सर आहे त्यानंतर ते क्वेश्चन क्रमांक अठ्ठ्याण्णव कोविड नाईन्टीनमध्ये सेवेसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटे नाईटिंगल पुरस्कार दोन हजार एकवीस कोणी जिंकलेला आहे भानुमती घेवाला भानुमती घेवाला हेच योग्य आन्सर आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक नव्याण्णव युनेस्कोच्या किंग सोजन साक्षरता पुरस्कार दोन हजार एकवीस कोणी जिंकलेला आहे निओसी ह्या संस्थेने जिंकलेला आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक शंभर आहे दोन हजार एकवीसचा ग्लोबल गोलकीपर पुरस्कार कोणी जिंकलेला आहे दोन हजार एकवीसचा गोलकीपर पुरस्कार कोणी जिंकलेला आहे ऑप्शन क्रमांक डी हे याचं योग्य असं आहे विद्यार्थ्यांना शंभर क्वेश्चन ऑलरेडी बघितले आहेत आपण जर तुम्हाला आमची एफर्ट्स आवडत असेल तर नक्की काय करायचं आहे लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कारण की जास्तीत जास्त कंटेंट आपल्यापर्यंत मोफत आणण्याचा आम्ही हा प्रयत्न करत आहोत त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकशे एक बघतो विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचा भूगोल यावरील क्वेश्चन आहे हा महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण कोणते आहे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी आंबोली हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकशे दोन तसुमाई डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे तसुमाई डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन क्रमांक डी पुणे हे तर योग्य आन्सर आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकशे तीन ठाणे जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेस वसला आहे ठाणे जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेस वसला आहे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी वायव्य दिशेस वसलेला दिसून येतो त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकशे चार शिवनेरी या ऐतिहासिक किल्ल्याचे कोणत्या डोंगरांगांमध्ये समावेश होतो शिवनेरी या ऐतिहासिक किल्ल्याचे कोणत्या डोंगरांगांमध्ये समावेश होतो तर ऑप्शन क्रमांक डी हरिश्चंद्र बालाघाट हे याचं योग्य आन्सर आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकशे पाच ठाणे जिल्ह्याच्या दिशेस कोणता जिल्हा आहे ठाणे जिल्ह्याच्या अग्निदिशेस कोणता जिल्हा आहे तर ऑप्शन क्रमांक डी पुणे हा जिल्हा ठाणे जिल्ह्याच्या अग्निदिशेस आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकशे सहा कोणत्या जिल्ह्यातून एकही राष्ट्रमार्ग गेलेला नाही कोणत्या जिल्ह्यातून एकही राष्ट्रमार्ग गेलेला नाही योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी औरंगाबाद हेच योग्य आन्सर आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकशे सात अहमदन अहमदनगर जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे अहमदनगर जिल्ह्याच्या पूर्वेस कोणता जिल्हा आहे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बीड हा जिल्हा अहमदनगर जिल्ह्याच्या पूर्वेस आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकशे आठ पुणे जिल्ह्याच्या दक्षिण दिशेस कोणता जिल्हा आहे पुणे जिल्ह्याच्या दक्षिण दिशेस कोणता जिल्हा आहे ऑप्शन क्रमांक डी सातारा सा हे याचं योग्य आन्सर आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकशे नऊ भारताला लाभलेल्या एकूण किनाऱ्यापैकी कि महाराष्ट्र राज्यास किती टक्के लाभलेला आहे तर योग्य आन्सर आहे नऊ पॉईंट अठ्ठावन्न टक्के किनारा महाराष्ट्र राज्यास लाभलेला आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकशे दहा रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून कोणती नदी वाहते रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून कोणती नदी वाहते तर ऑप्शन क्रमांक डी सावित्री हेचं योग्य आन्सर आहे पुढे जाव्यात क्वेश्चन क्रमांक एकशे अकरा बघतोय दोन हजार एकवीस इंटरनॅशनल यंग इको हिरो पुरस्कार विजेते म्हणून कोणाचे नाव घेतले आहे लक्षात या आयंग शाकांता यांचे दोन हजार एकवीस इंटरनॅशनल यंग इको हिरो पुरस्कार विजेते म्हणून नाव घेतलेलं आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकशे बारा बघतोय देबोज्योती मिश्रा यांना कोणत्या देशात सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्जाचा पुरस्कार मिळालेला आहे लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक डी स्पेन या देशात देबू मिश्रा यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळालेला आहे पुढे जाऊयात क्वेश्चन क्रमांक एकशे तेरा ऑगस्ट दोन हजार एकवीस महिन्यासाठी आय सी सी महिला खेळाडूच्या विजेत्या कोण आहेत योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी एमियर रिचर्डसन त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकशे चौदा अनंत कुमार यांना कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी स्वामी ब्रह्मानंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तर ऑप्शन क्रमांक डी शिक्षण हेच योग्य आंसर आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकशे पंधरा बिल आणि मिलिंडा गेट्स फाउंडेशनद्वारे चांगले आरोग्य आणि कल्याण यांना प्रोत्साहन देण्यासाठी दोन हजार एकवीसच्या चेनमेकर पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक डी फेरुस फैजाह बिदर याचं योग्य आन्सर आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकशे सोळा एकोणीस एक सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी लॉस एंजेलिस कॅलिफोर्निया येथे प्राईम टाईम एमी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन कोणते संस्करण आयोजित करण्यात आलं होतं तर हे त्र्याहत्तरवे संस्करण आयोजित करण्यात आलं होतं त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकशे सतरा बघतोय चोखा मेळा सुधारणा मंडळाची स्थापना कोणी केली चोखा मेळा सुधारणा मंडळाची स्थापना कोणी केली ऑप्शन क्रमांक डी किसन कागोजी बंद हेच योग्य असं आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकशे अठरा दार कमिशन समोर महाराष्ट्राची मांडणी करण्यासाठी कोणत्या कराराचा उल्लेख केला जातो दार कमिशन समोर महाराष्ट्र राज्याची मांडणी करण्यासाठी कोणत्या कराराचा उल्लेख केला जातो ऑप्शन क्रमांक डी अकोला करार योग्य योग्यसार आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकशे एकोणावीस रानाडे गांधी जिनं या ग्रंथाचे लेखक कोण आहेत योग्य आन्सर आहे डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर हे रानाडे गांधी जिनं या ग्रंथाचे लेखक आहेत त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकशे वीस इमाद उलमुल्क हा किताब कोणाला मिळाला आहे इमाद उलमुल्क हा किताब कोणाला मिळाला आहे लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक डी इमाद शहा हे योग्य आन्सर आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकशे एकवीस महात्मा फुले यांचे जन्मगाव कोणते आहेत लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक डी हे महात्मा फुले यांचं जन्मगाव आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकशे बावीस आधुनिक भारताचे शिल्पकार गांधीजींना म्हणून गांधीजींनी कोणाचा गौरव केला तर ऑप्शन क्रमांक डी लोकमान्य टक यांचा गौरव आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून गांधीजींनी केलेला दिसून येतो त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तेवीस वसंत व्याख्यानमाला कोणी सुरू केलेली आहे वसंत व्याख्यानमाला कोणी सुरू केले आहे ऑप्शन क्रमांक डी न्यायमूर्ती रानडे यांनी वसंत व्याख्यानमाला सुरू केली आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकशे चोवीस मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मंजूर करणारी विधानसभा कोणती होती मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मंजूर करणारी विधानसभा ही हैदराबाद विधानसभा होती त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकशे पंचवीस हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना कोणी केली आहे हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना कोणी केली आहे लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक डी रामाबाई रानाडे यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकशे सव्वीस थॉट्स ऑफ पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण होते थॉट्स ऑफ पाकिस्तान ह्या ग्रंथाचे लेखक कोण होते लक्षात घेऊ ऑप्शन क्रमांक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थॉट्स ऑफ पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक होते विद्यार्थ्यांना जवळपास आपण एकशे पंचवीस क्वेश्चन आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत व्हिडिओची लेंथ खूप जास्त होऊ नये म्हणून आपण काय करणार की हा जो व्हिडिओ सिरीज आहे हजार प्रश्नांचा संच आजचा व्हिडिओ आपण इथं सांभवतोय पण तत्पूर्वी लक्षात घ्या इम्पॉर्टंट माहिती आहे चालू घडामोडीची जर तुम्हाला डेली प्रॅक्टिस करायची असेल कारण की चालू घडामोडी हा असा टॉपिक आहे की जो डेली बेसिसवर करणं गरजेचं असतं बरोबर त्याकरता काय करायचं आहे करंट अफेअर्स मराठी हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे चॅनलच्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुरुवातीलाच एक नंबरचे आहे करंट अफेअर्स मराठी तर जॉईन करून घ्या तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी त्यानंतर ता नवीन अपडेट्स आणि जर तुम्हाला अशा एफ हव्या असेल तर ज्ञान एज्युकेटर हे आपलं चॅनल आहे स्पर्धा परीक्षा तयारी हे चॅनलचं नाव आहे तर त्याला काय करायचं आहे ह्या लिंकद्वारे जॉईन करून घ्यायचं आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे न चुकता जॉईन करून घ्यायचं विद्यार्थ्यांना कारण की डेली अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी लगेचच भेटत असतात त्यानंतर चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम काय करायचं विद्यार्थ्यांना सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करायचे म्हणजे नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन तुम्हाला ॲटोमॅटिकली भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला जर आमचे प्रयत्न आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा कारण की तुमचं यश हेच आमचं एकमेव ह्या कारण असतो आम्ही सर्व कंटेंट आपल्यापर्यंत मोफत आणत असतो तसंच विद्यार्थ्यांनो यशस्चं सूत्र कधीच विसरायचं नाही आपल्याकडे नेहमी ध्यास असला पाहिजे डेडिकेशन असलं पाहिजे आपल्या ध्यासप्रती सातत्य असलं पाहिजे डेली बेसिसवर व्हिडिओ बघणं अभ्यास करणं हे डेली बेसिसवर करणं गरजेचं असतं सर्वात महत्त्वाचं प्रयत्न करणं सोडायचं आहेत का सोडायचं नाही प्रयत्न करणं तुम्हाला एखादा क्वेश्चन विचारला तर तुचं उत्तर विद्यार्थ्यांना प्रयत्न नक्की करायचं तुम्ही सर्च करू शकता गुगलवर बरोबर किंवा परत पाठीमागचा व्हिडिओ बघू शकता प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे जिद्द असली पाहिजे आपल्याकडे त्यानंतर पेशन्स असले पाहिजे कोविडसारख्या सिच्युएशनमध्ये जेव्हा एक्झाम पुढे जातात तर सर्व एक्झाम टॅकल करण्यासाठी आपल्याकडे पेशन्सची भावना असणं अत्यंत महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांना आपण हा पूर्ण व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला यासाठी मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात तोपर्यंत थँक्यू